हा एक भोवरा आहे. या भोवऱ्याला एक अक्ष आहे, दांड आहे, त्याला एक हँडल आहे आणि एक नायलॉनचा धागा आहे. हे मी असं गुंडाळलं आणि खेचलं. इथे तुम्हाला दिसतंय की हा भोवरा अतिशय सुंदर प्रकारे फिरतो आहे आणि या भोवऱ्याची गती नीट बघितली तर तुम्हाला लक्षात येईल की छान बॅलन्स करतो आहे स्वतःला. एकदम व्यवस्थित तोल सांभाळून सरळ अक्ष ठेवून फिरतो आहे आणि याची गती खूप वेळ टिकते. तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे बघा आता इतका स्मूथ आहे की असं वाटतं एका जागी नुसताच उभा येतो, फिरत पण नाही आहे. लांबनं तर तुम्हाला कळणार पण नाही उभा आहे का फिरतो आहे, फक्त उभा आहे असं वाटतं पण तो फिरतो आहे. मग आता प्रश्न असा आहे की इतका वेळ हा का फिरला, त्यामुळे काय विज्ञान आहे असं की याच्यामागे काही कारणं आहेत का की एवढा वेळ का टिकला हा भोवरा. त्याचं उत्तर असं आहे की जेव्हा आपण हा भोवरा फिरतो असं म्हणतो तेव्हा त्याच्या खालच्या टोकाला इथे आणि या डिशमध्ये घर्षण अतिशय कमी आहे. जर घर्षण कमी असेल म्हणजे फ्रिक्शन हे कमी असेल तर तो भोवरा स्मूथ फिरतो. म्हणजे पहिलं कारण इथे फ्रिक्शन कमी आहे. दुसरं कारण असं आहे की या भोवऱ्याचा पृष्ठभाग हा अतिशय स्मूथ गुळगुळीत पॉलिश केलेला असल्यामुळे त्याचं हवेशी घर्षण पण कमी आहे. हवेशी घर्षण फार महत्त्वाचं आहे. जर हा खडबडीत असेल तर हवेशी घर्षण वाढेल, तो स्मूथ असल्यामुळे तो जास्तही टिकतो. तिसरं कारण असं आहे की या भोवऱ्याचं वस्तुमान सगळ्या दिशांनी सारखं विखुरलं आहे, म्हणजे सिमेट्रिक डिस्ट्रीब्युशन आहे. म्हणजे काय की इकडे जड इकडे हलका असं नाही. समजा या भोवऱ्यावरती इथे खिळ्या ठोकला आणि फिरवला तर मग तो स्थिर राहणार नाही, त्या खिळ्यामुळे तो असं वॉबल करेल, इकडे तिकडे भरकटेल. पण इथे कुठेही काही खिळा नाही आहे, सगळं सारखं आहे आणि स्फेरिकल सिमेट्री आहे, रेडियल सिमेट्री आहे आणि म्हणून हा भोवरा अतिशय स्मूथ फिरतो. चौथा कारण असं आहे की याच्यावरती एक दांडा आहे आणि त्या दांड्याला आपण हँडलनी पकडलं आणि त्याला आपण गती दिली आणि जेव्हा आपण सोडला तेव्हा तो आपण सरळ उभा सोडला. लहान मुलं भोवरे खेळतात ना तेव्हा ते काय करतात, भोवऱ्याला दोरा गुंडाळतात आणि असं फेकतात भोवरा आणि दोरा मागे घेतात, दोरा मागे घेतात तेव्हा तो भोवरा फिरतो पण तो एका जागी स्थिर राहत नाही, तो असा भरकटतो. हा इथे भरकटत नाही, हा एका जागी स्थिर आहे आणि म्हणून तो जास्त वेळ टिकतो. पाचवं कारण असं आहे की या भोवऱ्याला आपण जेव्हा नायलॉनच्या धाग्यानी गुंडाळून जेव्हा जोरात खेचतो तेव्हा त्याला आपण प्रचंड बल लावतो आहे. आता हे प्रचंड बल लावलं तर नुसतं बल लावत नाही तर ते एका विशिष्ट गोलाकार दांड्याला फिरकी देणारं बल आहे, त्याला टॉर्क म्हणतात. आणि हे टॉर्क हा एवढा पॉवरफुल आहे की ह्या टॉर्कमुळे ह्या भोवऱ्यामध्ये भरपूर गतिजन्य ऊर्जा, जे रोटेशनल कायनेटिक एनर्जी, गोलाकार फिरताना गतिजन्य ऊर्जा आहे त्याच्यामध्ये टी, आणि अँग्युलर मोमेंटम म्हणजे आय ओमेगा अँग्युलर मोमेंटम तयार होतं आणि हे अँग्युलर मोमेंटम स्वतःला कॉन्झर्व करतं आणि एनर्जी पण कॉन्झर्व होते. म्हणजे इथे पण आपण लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम अँड एनर्जी हे इनडायरेक्टली बघतो आहे. मग प्रश्न असा आहे की जर कॉन्झर्व करतो आहे मग तो काही वेळाने भोवरा थांबतो का, तर त्याचं उत्तर असं आहे की इथं घर्षण आहे ना ते आपण शून्य करू शकत नाही कधी, थोडंफार घर्षण राहणारच, शिवाय हवेचा रोध आहेत. त्यामुळे काही वेळानं तो भोवरा नक्की पडेल पण इथे बघा तुम्ही हा भोवरा खूप वेळ टिकतो, याच्यामागे विज्ञान आहे आणि ते विज्ञान शिकण्यासारखं आहे. तुम्हाला हे निश्चितपणे समजलं असेलच पण मी एक मिनिटात तुम्हाला पाच मुद्दे सांगतो. पहिला मुद्दा, टोकाला घर्षण कमी आहे. दुसरा मुद्दा, सरफेस स्मूथ आहे. तिसरा मुद्दा, ॲक्सिस व्हर्टिकल आहे, हँडल व्हर्टिकल धरलं तर जोरात खेचलं, ताकद लावली, ऊर्जा दिली आणि स्फेरिकल सिमेट्री असल्यामुळे त्यांनी बरोबर ती गती अशी सांभाळली. बघा नीट बघा, इतका स्मूथ आहे की असं वाटतं की एका जागी उभा आहे आणि फिरत पण नाही आहे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे आपल्या सावंतवाडीमध्ये बनतात भोवरे, कोकणामध्ये सावंतवाडीमध्ये भोवरे म्हणतात. धन्यवाद. इंग्लिश.